हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. आज आपण करणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने बनणारा, बिस्किटांचा वापर करून इडली पात्रामध्ये बनणारा स्टीम केक. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नियमित अपडेटसाठी बेल आयकॉन प्रेस करा. स्टीम केकसाठी लागणारं साहित्य पाहूयात. इथे मी एक हाईड अँड सिकचा बिस्किट पुडा घेतला आहे. तुम्ही कोणतंही चॉकलेट बिस्किट वापरू शकता. एक पुडा म्हणजे एक पॅकेट मारीगोल्ड बिस्किट घेतलं आहे. 3 मोठे चमचे बारीक रवा घेतला आहे. बारीक रवा जर नसेल तर रेग्युलर जो जाडा रवा येतो त्याला थोडं मिक्सरला बारीक फिरवून घ्या. 1 कप मी इथे दूध घेतलंय. दूध आपल्याला रूम टेम्परेचरचं हवे, थंडही नकोय आणि बॉईलही नकोय. गरम केलेलं दूध नॉर्मल टेम्परेचरला करून घ्यायचंय. 3 मोठे चमचे साखर घेतली आहे. 1/2 छोटा चमचा म्हणजे 1/2 टीस्पून खाण्याचा सोडा घेतलाय. ह्यामध्ये मी 1/2 छोटा चमचा लिंबाचा रस घेतलाय, पण आपल्याला तेवढा सुद्धा तो लागणार नाहीये. एक साधारण 5 ते 6 थेंब फक्त आपल्याला लिंबू रस हवाय. आणि इथे स्मेलसाठी व्हॅनिला इसेन्स घेतलाय, पण ते ऑप्शनल आहे. इसेन्स नसेल तर तुम्ही वेलची पावडर वापरू शकता, दालचिनी पावडर वापरू शकता, किंवा बिस्किटांना स्वतःचा असा फ्लेवर असतो त्यामुळे इसेन्स नाही टाकलं तरी चालेल. सगळ्यात आधी आता आपण हे बिस्किट्स आणि साखर मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घेऊया. बारीक पावडर करून घ्यायची आहे आपल्याला. साखर आणि बिस्किटांची आपण आता इथे छान अशी बारीक पावडर करून घेतली आहे. त्यामध्ये आता मी हा रवा मिक्स करते. रवा नीट आपण मिक्स करून घेऊया. ह्यामध्ये मी आता थोडं थोडं दूध टाकून नीट असं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे. दूध एकदम एकसाथ सगळं नाही टाकायचं आहे. दुधाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. साधारण एवढ्या थिकनेसचं असं आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे दुधामध्ये. त्यामध्ये मी आता 1/4 ते 5 थेंब लिंबाचा रस टाकते. लिंबाच्या रसामुळे सोडा टाकल्यानंतर छान फुलून येतं. सोड्याला रिॲक्शन व्हायला लिंबाची हेल्प होते आणि त्यामुळे केक एकदम स्पॉन्जी होतो. आता आपण थोडंसं यामध्ये व्हॅनिला इसेन्स टाकूया. आणि हे मिश्रण 5 ते 10 मिनिट झाकून ठेवून देऊया. यामध्ये मी अजूनपर्यंत सोडा ॲड केला नाही आहे. 10 मिनिट आपल्याला मिश्रण तसंच ठेवून द्यायचं आहे आणि करते वेळी सोडा टाकायचा आहे. मी आता झाकून 10 मिनिटात ठेवून देते. हा स्टीम केक आपण इडली कुकरमध्ये करत आहोत, त्यामुळे इडलीच्या कुकरमध्ये मी बेसला पाणी घेऊन ते पाणी तोपर्यंत बॉईल करायला ठेवलं आहे. 10 मिनिटानंतर यामध्ये मी आता सोडा टाकून घेते. इथे मी इडलीच्या मोल्डला तेलाचा हात लावून घेतलाय प्रत्येक साच्याला. त्यामध्ये आता आपण बॅटर टाकून घेऊया. अशा प्रकारे मी आता सर्व इडलीचे मोल्ड भरून घेतलेत. ते आता आपण स्टीम करायला ठेवूया. पाणी बॉईल करून घेतलंय आपण. त्यामध्ये आता मी हे मोल्ड ठेवते.
एक 12 ते 15 मिनिट आपल्याला आता हे स्टीम करून घ्यायचे. 10 मिनिटांनंतर आता मी गॅस बंद करून घेतलाय. आता हे साचे आपण बाहेर काढून घेऊया, थंड करूया आणि मग केक डिमोल्ड करूया. खूप छान असे एकदम स्पंजी बेक झालेत आणि खूप इझिली अगदी मोल्ड मधून हे निघतात. आपण ह्याला इडली केकही म्हणू शकतो, स्टीम केक म्हणू शकतोय. सगळे असे मी काढून घेते, अगदी पटकन सुट्टे होत आहेत. बिस्किट्स आणि अगदी कमीत कमी साहित्यापासून खूप सुंदर आणि खूप छान स्पंजी असे हे आपले स्टीम केक इडली पात्रामध्ये आपण बनवले. तुम्ही ते चॉकलेट सिरप, जाम, व्हीप क्रीम, बटर आयसिंग कशानेही डेकोरेट करून सर्व करू शकता. मुलांना हे केक फार आवडतात.